विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सातची ओळख व लेखन हा घटक पाहिला होता आता पाहणार आहोत आठची ओळख व लेखन बघा सात अंक शिकवल्यानंतर सात मध्ये आणखी एक मिळवला की आठ होतात आपण ही मुलांना समजावून द्यायचं आहे आणि मुलांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांच्या हातांच्या बोटाचा वापर करून जास्तीत जास्त सराव घेऊन अंकांची ओळख व लेखन हा सराव करून घ्यायचा आहे बघा छत्रीला छत्रीच्या काड्या आठ पावसाची पाहू वाट बघा या ठिकाणी आठ हा अंक लिहून दिलेला आहे अंका एवढी चित्र देखी आ, देखील या ठिकाणी काढून दिलेली आहेत मुलांना आपण आठ हा अंक अशा पद्धतीने लिहितात आठची ओळख कार्डांच्या माध्यमातून करून द्यायची आहे त्याचा अक्षरात लेखन असे करतात हे देखील सांगायचं आहे मुलांकडून जो अंक शिकवत आहोत तेवढ्या प्रमाणातील वस्तू वारंवार त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचे आहेत तेवढ्या वस्तू त्यांना देऊन त्याची उजळणी करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपण मुलांकडून प्रत्यक्षिकामध्ये मोजून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मुलांकडून हे वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा एक कप्पा रिकामा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आठ मनी काढायचे आहेत तर मुलांना प्रत्यक्ष प्रत्यक्षात स्वतः मनी काढू काड़, काढायला लावायचे आहेत एक दोन आणि मनी काढत असताना म्हणत म्हणत किंवा वाचत वाचत ते अं अंकांचे म्हणून घेऊन मनी काढायला लावायचे आहेत तीन चार पाच सहा सात आठ बघा त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं आहे दोरी ठेवून जेवढ्या वस्तू आहेत अंकानुसार अंका एवढ्याच वस्तूंना काय करायची आहे दोरी ठेवायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बघा तर बरोबर मागच्या व्हिडिओ मागच्या अंकांचा जर व्यवस्थित मुलांना सराव झाला असेल तर अगदी सहजगतीने आणि व्यवस्थितरित्या मुलं काय करतात ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा एकदम मुलं व्यवस्थित पद्धतीने काय करतात हे ऍक्टिव्हिटी हसत खेळत आणि आनंदाने पूर्ण करतात या ठिकाणी बघा आठचा आपल्याला काय करायचं आहे आठ अंक गिरवायचा आहे आणि नंतर आठ चे काय करायचं आहे लेखन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांकडून या देखील अंकाचा सराव वाचन आणि लेखन करून घ्यायचं आहे